नमस्कार, हे मॉडेल वापरून आपण एरिया ऑफ ट्रायंगल बरोबर 1/2 गुणिले बी गुणिले एच असतो हे सिद्ध करणार आहोत. येथे बी म्हणजे बेस आणि एच म्हणजे हाईट असते. चला तर मग पाहूया. येथे माझ्याजवळ दोन राईट अँगल ट्रायंगल्स आहेत आणि एक 5 बाजूंचा पॉलिगॉन म्हणजेच 5 बाजूंचा बहुभुजाकृती आहे. या 5 बाजूच्या पॉलिगॉनची या बाजूची लांबी आहे b/2 आणि या दोन राईट अँगल्स ट्रायंगल्सच्या बेसची मिळून लांबी आहे b/2. ही पहा. आता हे सर्व जोडून मी एक ट्रायंगल तयार करते. हा असा. म्हणजेच आता या मोठ्या ट्रायंगलचा बेस आहे बी, या ट्रायंगलची हाईट आहे एच. आपल्याला या ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे. आता मी या ट्रायंगलच्या तुकड्यांची पुनर्रचना करते आणि एक रेक्टॅंगल तयार करते. हा असा. या रेक्टॅंगलचा एरिया काढला की तोच असेल आपला ट्रायंगलचा एरिया. आता या रेक्टॅंगलचा एरिया काढणे अगदी सोपे आहे ना. चला तर मग याचा एरिया काढूया. रेक्टॅंगलच्या या बाजूची लांबी आहे b/2 आणि हाईट ट्रायंगल एवढीच आहे म्हणजेच एच. म्हणजेच या रेक्टॅंगलच्या बाजू आहेत b/2 आणि एच. म्हणून त्याचा एरिया आहे b/2 × h म्हणजेच 1/2 × b × h. यावरून सिद्ध होते की एरिया ऑफ ट्रायंगल बरोबर 1/2 × b × h. जरा विचार करा, ही पद्धत ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल म्हणजेच विशाल कोन त्रिकोणासाठी उपयुक्त ठरेल का? विचार करा व प्रत्यक्ष कागदाचा एक ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल बनवून याप्रमाणेच कृती करून पहा. आशा करते की तुम्हाला हे मॉडेल नक्की आवडलं असेल. पुन्हा भेटूया अशाच मजेदार संकल्पनेसह. धन्यवाद.